नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण DSM म्हणजेच डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमातील कोर्स कोड एज्युकेशन 118, बुक कोड 118, शालेय व्यवस्थापनातील मानवी संबंधांचे व्यवस्थापन या विषयाची 2024 या वर्षाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे. पा विद्यार्थी मित्रांनो, DSM या अभ्यासक्रमात एकूण 7 विषयांचा समावेश होतो. प्रत्येक विषयाची 80 गुणांची लेखी परीक्षा होते आणि 20 गुणांचे प्रॅक्टिकल होते. 80 गुणांची एका विषयाची लेखी परीक्षा म्हणजे 7 विषयांची 560 गुणांची लेखी परीक्षा होते आणि एका विषयाचे 20 गुणांचे प्रॅक्टिकल म्हणजे 7 विषयांचे 140 गुणांचे प्रॅक्टिकल होते. 560 आणि 140 असे 700 गुण आणि 100 गुणांची कृती संशोधन असा एकूण 800 गुणांचा हा अभ्यासक्रम असतो. पा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका पाहण्यापूर्वी त्यावर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत. प्रत्येक उपप्रश्न हा 5 गुणांचा आहे आणि प्रत्येक उपप्रश्नाचे उत्तर 75 ते 100 शब्दात लिहा आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे स्वतंत्र पृष्ठावर लिहावे. प्रत्येक प्रश्नात 5 उपप्रश्न दिलेले आहेत, 5 पैकी तुम्ही 4 सोडवायचे आहेत. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. प्रश्न पहिल्यातील अ प्रश्न, निवड समितीवर टीप लिहा. ब, अन्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे महत्त्व थोडक्यात स्पष्ट करा. क, सेवाभावी संस्थांच्या संबंधांचे व्यवस्थापन थोडक्यात स्पष्ट करा. ड, शाळेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे महत्त्व विशद करा. ई, उद्बोधन वर्ग व व्याख्याने कार्यक्रमाची उद्दिष्टे लिहा. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. त्यातील अ प्रश्न, फ्रिडलरने सांगितलेले शालेय नेतृत्वाचे प्रकार स्पष्ट करा. ब, विषयवार समित्यांचे कामकाज स्पष्ट करा. क, शालेय प्रशासन थोडक्यात स्पष्ट करा. ड, मुख्याध्यापकांचे समाजाच्या संदर्भातील कर्तव्य लिहा. ई, राज्य पातळीवरील संघटनांचे कामकाज स्पष्ट करा. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. त्यातील अ प्रश्न, मुख्याध्यापकाने नव्या शिक्षकास कशा प्रकारे सहकार्य करावे ते लिहा. ब, तुम्ही तुमची शिक्षण संस्था हे समाज परिवर्तनाचे केंद्र करण्यासाठी काय कराल. क, पाठ परिणामकारक होण्यासाठी मुख्याध्यापकाने कशा प्रकारे मार्गदर्शन करावे. ड, शाळेशी संवाद यावर थोडक्यात टिप्पणी लिहा. ई, मुख्याध्यापकाचे शाळेतील विद्यार्थी संदर्भातील जबाबदाऱ्या कोणत्या. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. त्यातील अ प्रश्न, शाळेच्या संदर्भातील संपर्क माध्यमे कोणती ते लिहा. ब, शैक्षणिक चर्चासत्रांची गरज स्पष्ट करा. क, मुख्याध्यापकाचे प्रशासनातील कौशल्य यावर टीप लिहा. ड, शिक्षकाचा समाजातील वावर कसा असावा. आणि ई, पालक संपर्कासाठीचे कोणतेही 5 सांस्कृतिक कार्यक्रम लिहा. पा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.